भोगी 2024 या दिवशी काय करावे व काय करू नये। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या क्रांती मराठी या चॅनलवर। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीच्या दिवशी करण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, त्याचबरोबर एका खास गोष्टीची आठवण सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमधून करून देणार आहे, जी आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून करण्याची राहून जाते आणि ती भोगीच्या दिवशी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तुम्हाला आमचे व्हिडिओ उपयोगी वाटत असतील, आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये हे सांगा की तुमच्याकडे भोगीच्या दिवशी नक्की काय काय केलं जातं, म्हणजे खाद्यपदार्थ कोणते किंवा अजून कोणत्या गोष्टी केल्या जातात। तर चला मग आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, येत्या 14 जानेवारी 2024 ला म्हणजेच रविवारच्या दिवशी आपल्याला भोगी सण साजरा करायचा आहे। भोगी म्हणजे संक्रांतीचा आदला दिवस किंवा संक्रांत सणाची सुरुवात। तशी संक्रांत आपण 3 दिवस साजरी करतो। पहिला दिवस भोगीचा, दुसरा दिवस मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस किंक्रांतीचा, ज्याला आपण संक्रांतीची कर म्हणतो। त्या दिवशी काही गोष्टी करणे आपण वर्ज्य मानतो, तरी पण देवपूजा असेल, धार्मिक गोष्टी असतील तर त्या या दिवशी आवर्जून केल्या जातात। अशा पद्धतीने 3 दिवसांचा हा संक्रांत सण लवकरच येत आहे, 14 जानेवारी, 15 जानेवारी आणि 16 जानेवारी। आणि तसं बघायला गेलं तर मकर संक्रांत आपण महिनाभर साजरी करतो असं म्हणायला सुद्धा हरकत नाही, कारण जरी मकर संक्रांतीचा सण झाला की संक्रांत झाली तरी पण लगेच महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो। त्याचबरोबर जी नवी नवरी असते तिचा तिळवा सुद्धा केला जातो। जी लहान मुलं असतात म्हणजे 5 वर्षांपर्यंतची मुलं, तर त्यांचं बोरनहाण सुद्धा याच कालावधीमध्ये केलं जातं। रथसप्तमी सुद्धा या संक्रांत सणाचा शेवटचा दिवस आहे असं म्हटलं तरी पण काही वावगं ठरणार नाही। अर्थातच संपूर्ण पौष महिना जो आहे आणि माघ महिन्याची जी काही सुरुवात आहे ती सूर्यपूजेसाठी सुद्धा अतिशय महत्वाची मानली जाते, त्यामुळे भोगीने या सणाला प्रारंभ होतो। तर भोगी आपल्या प्रत्येकासाठी किती महत्वाची आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। तिळाचा जितका वापर आपल्याला या संक्रांत सणाच्या कालावधीमध्ये करता येईल तितका आपण करायचा आहे, कारण तीळ आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम करतात। त्याचबरोबर तिळाचे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने, त्याचबरोबर धर्मशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप फायदे आहेत आणि त्यामुळे तिळाचे हे वेगवेगळे प्रकारचे उपाय आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले जातात। यंदाचा खास योगायोग सांगायचा झाला तर भोगी रविवारी आली आहे, म्हणजे काय संक्रांत सणाची सुरुवात रविवारने होते। तसं पण संक्रांत सण जो आहे तो सूर्यपूजेचा सण म्हणून ओळखला जातो। कोणतेही सणवार असो किंवा नसो, रविवार हा सूर्यदेवाचा वार किंवा सूर्यपूजेचा वार म्हणून ओळखला जातो। आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर संपूर्ण पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून ओळखला जातो आणि पौष महिन्यातील दर रविवारी सूर्यनारायणाचं व्रत किंवा ज्याला आदित्य राणूबाई व्रत म्हणतात तर ते सुद्धा करण्याची पद्धत आहे। तर मग पौष महिन्यातला जो काही पहिला रविवार आहे तो भोगीच्या दिवशी येत आहे। तर 14 जानेवारीच्या दिवशी रविवारी भोगी सण आलेला आहे आणि तसंही रविवार जो आहे तो सूर्यदेवांचा वार मानला जातो, त्यामुळे भोगीचा दिवस असेल तर मग आपल्याला लवकर उठायचं आहे आणि तिळयुक्त पाण्याने स्नान करायचे आहे। त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये किंवा देवांना स्नान घालण्याच्या पाण्यामध्ये, आपल्या खाद्यपदार्थांमध्ये, त्याचबरोबर देवाला आपण जो काही दिवा लावतो किंवा या दिवशी आपण ज्या ज्या ठिकाणी दीपदान करतो अशा प्रत्येक ठिकाणी, म्हणजे दिव्यातील तेलामध्ये सुद्धा आपण पांढरे तीळ हे टाकू शकतो। किंवा मग आपल्याकडे देवपूजेमध्ये जर तिळाचे तेल असेल तर ते आपण या दिवशी देवपूजेमध्ये वापरलं तर नक्कीच आपल्याला त्याचे चांगले लाभ होतील। ज्यांना देवपूजेसाठी तिळाचे तेल मिळणार नाही किंवा जे आपल्या घरामध्ये खाद्यपदार्थ आपण करतो तर तेच तेल वापरत असतील तर मग तुम्ही त्या दिव्यामध्ये पांढरे तीळ सुद्धा टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुमचा तिळयुक्त तेलाचा दिवा देवांसमोर प्रज्वलित ठेवा, यामुळे सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे लाभ होतील।
भोगीच्या दिवशी आपण जी काही भाजी करतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या ह्या मिक्स केल्या जातात. वांगी, वाल, पावटा, फ्लावर, गाजर, वटाणा, बटाटा किंवा मूग, जसा भाग बदलला तसं या भाज्यांमध्ये बदल सुद्धा होतो. पण या भाजीला आपण लेकुरवाळी भाजी आणि बारा बापाचं कालवण किंवा बारा गावचे कालवण म्हणून ओळखले जाते. ती भाजी यासाठी खाल्ली जाते की येणारा जो काही उन्हाळा आहे तो आपल्याला बाधत नाही, किंवा मग जो ही भोगीची भाजी खातो तर त्याला कोणत्याही प्रकारचे आजार हे जडत नाहीत, किंवा मग वर्षभरात आपण बऱ्याच वेळा आजारी पडतो वेगवेगळ्या कारणांमुळे, तर ते आजारी पडण्याचे प्रमाण सुद्धा कमी होते. त्यामुळे ही मिक्स भाजी किंवा लेकुरवाळी भाजी आणि तिळयुक्त बाजरीची भाकरी किंवा तीळ लावलेली भाकरी, पोळी किंवा जे काही तुम्ही बनवता, तर ते तुम्हाला खायचं असेल तर उपवास सोडायला तुम्ही सूर्यास्ताच्या आतच जेवण करून खाऊ शकता. पण ही भाजी खायला तुम्ही अजिबात विसरू नका. तुम्ही या दिवशी जर उपवास करणार असाल पण मग तुमच्याकडे भोगीची भाजी वगैरे सकाळी तुम्ही केलेली असेल, तर मग संध्याकाळी का होईना उपवास सोडताना तुम्हाला ही भाजी भाकरी खाऊनच उपवास हा सोडायचा आहे. मकर संक्रांती प्रमाणेच या दिवशी सूर्यपूजेचा, सूर्यदर्शनाचा लाभ घ्यायला तुम्ही विसरू नका. यामुळे तुमच्या कुंडलीतला रवी ग्रह मजबूत होईल, जो मजबूत असणं खूप महत्वाचं आहे. आपल्या कुंडलीतला रवी ग्रह जर कमजोर असेल तर आपल्याला बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तर प्रत्येकाने या दिवशी सूर्यदेवांना तिळयुक्त पाण्याने किंवा मग पाण्यामध्ये तिळगुळ, हळदी कुंकू, अक्षदा आणि एखाद्या लाल रंगाचे फूल टाकून अर्घ्य द्यायला विसरू नका. ओम सूर्याय नमः आणि महिलांनी म्हणायचं आहे ओम गृणी सूर्याय नमः. तर अशा पद्धतीने सूर्यदर्शनाचा लाभ प्रत्येकाने घ्यायचा आहे, लहान मोठ्यांसह प्रत्येकाने. सूर्याला अर्घ्य देण्याप्रमाणे या दिवशी पितरांना आठवण करणं किंवा पितरांच्या नावाने दान करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे. या दिवशी तुम्ही गायत्री मंत्राचा सुद्धा जप करू शकता. ओम भूर भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो योनः प्रचोदयात. तर हा आहे गायत्री मंत्र, हा तुम्ही म्हणू शकता आणि पितरांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्हाला जर पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा मग तीर्थाच्या ठिकाणी जाणं शक्य असेल तर ते तुम्ही करा, किंवा मग घरच्या घरी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ मिक्स करून दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितृदेवो भव पितृदेवो भव असे 11 वेळा म्हणत दक्षिण दिशेला तोंड करून अर्घ्य देऊ शकता. यालाच आपण तर्पण असे म्हणतो. आणि महिलांना जर पितरांच्या नावाने काही कार्य करायचं असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये काळे किंवा पांढरे तीळ मिक्स करायचे आणि आपल्या उंजळीने ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचे. आपण रविवारी तुळशीला स्पर्श करत नाही किंवा तुळशीला पाणी घालत नाही, पण इथे आपण फक्त पाणी घालत नाहीये तर इथे आपण पाण्यामध्ये तीळ सुद्धा मिक्स करत आहोत. तर हे कार्य आपण पितरांसाठी भोगीच्या दिवशी नक्कीच करायचे आहे. हे कार्य करायला कुणीही विसरू नये. मित्रांनो, भोगी असेल, मकर संक्रांत असेल, तर हे जे काही सण आहेत ते आनंद उपभोगण्याचे आहेत. म्हणजेच या दिवसांमध्ये आपण आनंद सुद्धा लुटू शकतो आणि आपला आनंद इतरांसोबत वाटून सुद्धा घेऊ शकतो. म्हणूनच आपण एकमेकांना तिळगुळ देऊन म्हणतो, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, आमचे तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका. तर एवढा हा सुंदर सण आहे, तर मग या सणावाराच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या घरी नक्कीच काहीतरी गोडधोड म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ म्हणा, ते नक्कीच बनणार आहेत. या सणाच्या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की या सणावाराच्या कालावधीमध्ये तुम्ही अन्न वाया जाईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका किंवा अन्नाचा अपव्यय करू नका. तुम्हाला या सणावाराच्या निमित्ताने जेवढे अन्न पदार्थ लागतात तेवढेच बनवा. खूप जास्तीचे अन्न बनवून ते वाया घालवू नका. आणि जास्त बनवले तर मग कुणाला तरी ते दान करायला किंवा मग कुणाबरोबर तरी ते वाटून खायला विसरू नका. म्हणजे त्या अन्नाचा व्यवस्थित उपयोग होईल. कारण भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जी काही पूजा करतो तर त्यामध्ये अन्न पदार्थांचा समावेश हा जास्त असतो. आपण हळदी कुंकू करतो तर त्यामध्ये सुद्धा
खाद्यपदार्थांचा वापर केला जातो, त्यामुळे अन्न आपल्याला वाया घालवायचं नाहीये। आणि अन्न पदार्थ तयार करताना जर महिलांकडून एखाद्या पदार्थांमध्ये थोडाफार कमी जास्त काही झालं तर मग त्यांचा अपमान करू नका, कारण भोगी हा सण खास करून आनंद उपभोगण्याचा सण असतो। तर मग महिलांना तुम्ही कधीही या गोष्टीमुळे अपमानित करू नका। जर तुमच्या खाद्यपदार्थांमध्ये काही गोष्टी कमी जास्त झाल्या तर तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे सुद्धा सांगू शकता आणि कोणत्याच प्रकारे आपल्याकडून अन्नाचा अपमान होणार नाही याची मात्र काळजी आपल्याला निक्षून घ्यायची आहे। तुम्हाला जर पितरांच्या नावाने दानधर्म करण्यासाठी काही वस्तू खरेदी करायच्या असतील किंवा मग मकर संक्रांतीचा दानधर्म म्हणून काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही त्या भोगीच्या दिवशी खरेदी करा। पितरांच्या नावाने काही दान करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही भोगीच्या दिवशी घेऊन ठेवू शकता। भले तुम्ही मकर संक्रांतीला तो दानधर्म केला तरी तुम्ही ते सर्व भोगीच्या दिवशी विकत मात्र घेऊ शकता। तुम्हाला जर या दिवशी काही महत्त्वाची वस्तू खरेदी करायची असेल तर ती कोणती आणि प्रत्येकाने ती आवर्जून खरेदी का करावी असावी हा आग्रह करेल तर ती वस्तू आहे 7 घोड्यांचे चित्र असलेला फोटो। तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे आणि तुमच्या घरातील उत्तर किंवा दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे। पूर्व भिंतीला सुद्धा तुम्ही तो 7 घोड्यांचे चित्र असलेला फोटो लावू शकता। ज्यांना कर्ज पैसा किंवा आर्थिक या संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या मिटून जाव्यात आणि तुमचे एक सामान्य जीवन सुरू व्हावं, सुरळीत जीवन सुरू व्हावं असं वाटत असेल तर मग तुम्ही तो 7 घोड्यांचा फोटो आहे तो तुमच्या दक्षिण भिंतीला लावू शकता। आणि बाकी दुसऱ्या कारणांसाठी जसं की घरामध्ये सकारात्मकता राहावी, घरातील सर्व सदस्यांना रवी ग्रह मजबूत राहावा किंवा घरामध्ये कायम आनंदाचे उत्साहाचे वातावरण राहावे आणि घरामध्ये काही काम जे आहेत ती नेहमी थांबतात आणि त्यांना एक प्रकारची गती मिळावी, तरी या सर्व कारणांसाठी तुम्हाला जर फोटो लावायचा असेल तर तो तुम्ही पूर्व किंवा उत्तर भिंतीला लावू शकता। तर मित्रमैत्रिणींनो, भोगीच्या दिवशी या गोष्टी तुम्ही आवर्जून कराव्यात, तुम्हाला या सर्व गोष्टींचा नक्कीच लाभ होईल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अजून असे कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा आम्हाला सांगायला विसरू नका। तुम्हा सर्वांना क्रांती मराठीकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर हा होता आपला आजचा व्हिडिओ। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा जुने सुद्धा असाल तर आपल्या क्रांती मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुम्ही चॅनलला आणि आम्हाला खूप सपोर्ट केलं त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार। धन्यवाद।